Welcome to our LBS online class, class second standard, subject English. So children, we had learned story, the lion and the mouse. तर आपण मागील भागामध्ये lion आणि mouse ही गोष्ट काय अभ्यासलेली आहे. तर आज आपण या गोष्टीवर आधारित काही activity या भागामध्ये पाहणार आहोत. So today we will see some activities which is given in your workbook page number 42. तुमच्या workbook page number मध्ये काही 42 या book पे workbook page number मध्ये काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट आय विल रीड क्वेश्चन एंड यू लुक हियर. टिक मार द करेक्ट पिक्चर. योग्य चित्रासमोर टिक अशी खून करा. बघा इथे काय चित्र दिलेले आहे आणि इथे चित्राचा म्हणजे इथे शब्द दिलेले आहेत. बघा लॉयन, या चित्रामध्ये आपल्याला लॉयन कुठे शोधायचं आणि त्या दिलेल्या चौकटीमध्ये काय करायची बरोबर अशी खून करायची. बघा लॉयन हे हा आहे लॉयन, इथे असं आपण टिक करायचं. नेक्स्ट बघा फनी, मग फनी फेस कोणता आहे. दिस वन इज फनी फेस. सो नाउ वी विल टिक हियर. नाउ वी विल सी नेक्स्ट. लुक हियर चिकन. नेक्स्ट पहा नंबर थ्री ट्री एंड हियर इज अ पिक्चर ऑफ ट्री. सो टिक हियर. देन फोर नंबर माउस. फर्स्ट इज कॅट पिक्चर एंड हियर इज द माउस. ओके देन नेक्स्ट फिफ्थ एंग्री. सो विच वन फेस इज angry. So this face is looking very angry. So now we will pick here. Then six number sleeping. So कौन सो पता है थोड़ा? हाँ सी है क्या करता है? Lawyer जो प्लेना दिस आता है. Okay now we will see next. Look here children. Copy the following words correctly. पुरी शब्द पाहू जसे छा तसे लिहा. बघा हे इथं काही शब्द दिलेले आहेत ते आपल्याला इथल्या दिलेल्या समोर दिलेल्या चार लाईनवरती काय करायचे जसेचे तसे लिहायचे आहेत. बघा एल आय ओ एन पहिला शब्द दिलेला लॉयन आणि ते चार लाईन दिलेल्या आहेत त्याच्यावरती लिहिलेला आहे. बघा तुम्हाला लिहिताना काय काय काळजी घ्यायची. तर बघा मिडल लाईनमध्ये कोणता शब्द येतो किंवा मग वरच्या थ्री लाईन्समध्ये किंवा खालच्या थ्री लाईन्समध्ये कोणते अक्षर लेटर येतात हे व्यवस्थित लिहायचं आहे. म्हणजे इथे चार ओळी दिल्या तर प्रत्येक ओळीवर एक एक शब्द लिहायचा आहे का हे असं करायचं नाही. अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने लिहिते त्या पद्धतीने तुम्ही लिहायचं आहे. टी ए आय एन टे नेक्स्ट वर्ड. देन थ्री अवे. ए डब्ल्यू ए वाय अवे. ओके नेक्स्ट पहा बॉडी. बी ओ डी वाय बॉडी. देन बॅक. बी ए सी के बॅक. नेक्स्ट सिक्स नंबर एम आय सी ई माइस. ओके चिल्ड्रन इन दिस वे वी हैव टू सॉल्व दिस क्वेश्चन. सो चिल्ड्रन नाउ वी विल स्टॉप हियर. टेक योर टुडेज होमवर्क सॉल्व योर बुक पेज नंबर 43 एंड 42. तर हे आज आपण जो भाग पाहिलेला आहे वर्कबुकचा तो तुम्हाला काय करायचं तुमच्या वर्कबुकमध्ये मी ज्या पद्धतीने सोडवलंय तसंच तुम्ही पण सोडवायचं आहे आणि हा तुमचा काय असेल ग्रहपाठ असेल. ओके चला वन्स अगेन आय विल रिपीट. सॉल्व वर्कबुक पेज नंबर 43 एंड 42. ओके नाउ वी विल स्टॉप हियर. टुमारो वी विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.